सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या मॅनहोलची सफाई करणाऱ्या पहिल्या रोबोटचे हस्तांतरण मिरजेतील प्रभाग 7 मध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा रोबोट संपूर्ण सेन्सरवर ऑपरेट करता येतो, त्यामुळे ड्रेनेज चेंबरमध्ये गाळ काढण्यासाठी आता कामगारांना उतरावे लागणार नाही. महापालिका क्षेत्रात 7,000 अधिक भुयारी चेंबर आहेत. या चेंबरमधील गाळ काढण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरून गाळ काढावा लागत होता, त्यामुळे दुर्घटना घडून कामगारांना इजा होण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका क्षेत्रातील भुयारी चेंबरची स्वच्छता अत्याधुनिक रोबोटद्वारे करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. यानुसार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी नियोजन समितीकडून 3 नोव्हेंबर 2022 रोजी रोबोट खरेदीसाठी 39,52,000 निधी मंजूर करत या निधीतून जेन रोबोटिक आणि सांगली पार्टनर वाईजपिंच रोबोटिक कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला. या रोबोटकडून आता सांगली मिरजेतील खोलवर असणाऱ्या ड्रेनेजमधील गाळ काढला जाणार आहे, त्यामुळे कर्मचारी खाली उतरून केली जाणारी स्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येणार आहेत. शुक्रवारी राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते या मॅनहोलची स्वच्छता करणाऱ्या रोबोटचे लोकार्पण करण्यात आले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही या रोबोटची पाहणी करीत कौतुक केले. यावेळी महापालिका आयुक्त सुनील पवार, भाजपा अनुसूचित मोर्चाचे मोहन बनखंडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागपान, उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक आनंदा देवमाने, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, गजानन कुल्लोळी, महापालिकेचे शहर अभियंता अप्पा अलकुडे, जलनिसरण अभियंता तेजस शहा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, जेन रोबोटिक्सचे जनरल मॅनेजर श्रीपाद सुभेदार, सांगली पार्टनर वाईजपिंच रोबोटिक कंपनीच्या पृथा एडवणकर, MRK ग्रुपच्या डॉ मेघनाताई कोरे यांच्यासह कंपनीचे अधिकारी टेक्निकल टीम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील तर प्रास्ताविक पृथा एडवणकर आणि सूत्रसंचालन प्राध्यापक राणी यादव यांनी केले. ऑटोमेशन ह्याची फाउंडर अँड डिरेक्टर आहे. वाईजपिंच रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे जेन रोबोटिक्स इनोव्हेशन जे बँडीकूट रोबोटचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचे महाराष्ट्र स्टेटचे चॅनल पार्टनर्स आहेत. बँडीकूट रोबोट हा वर्ल्डमधला पहिला रोबोटिक स्कॅव्हेंजिंग मशीन आहे. तो ह्युमन इंटरव्हेन्शन इनसाईड मॅनहोल हा पूर्ण एलिमिनेट करतो. यामध्ये आम्ही स्कॅव्हेंजर्सचे जॉब्स अपलिफ्ट करतो, त्यांच्या जॉब्समधला जॉब फॅक्टर हा बिलकुल कळत नाही. बँडीकूटमध्ये फीचर्स आहेत म्हणजे कॅमेरा विजन आहे. परत त्याची कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे हा छोट्याच्या छोट्या जागेला जाऊन साफसफाई करू शकतो चेंबर्सची. परत त्याच्यामध्ये गॅस सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहे, ग्रॅबिंग टेक्नॉलॉजी असल्यामुळे सॉलिड वेस्ट पण तो खूप व्यवस्थित साफ करू शकतो. बँडीकूट हा केरलामधल्या जेन रोबोटिक्स कंपनीनी मॅन्युफॅक्चर केला आहे आणि ह्याची टोटल डायविंग डेप्थ ही 10 मीटर्सपर्यंत आहे आणि पेलोड कपॅसिटी ही 80 to 100 kilopर्यंत आहे. तसंच्या शिफ्टमध्ये अप्रॉक्सिमेटली आम्ही 8 ते 10 मॅनहोल साफ करतो आणि एका मॅनहोलला अप्रॉक्सिमेटली 30 मिनिटं हे लागतात डिपेंडिंग ऑन द वेस्ट दॅट इज इनसाईड द मॅनहोल. त्याच्यामध्ये आम्ही अलॉंग विथ द मशीन आम्ही ह्याचा अॅन्युअल मेंटेनन्स पण देतो आणि ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही पूर्ण वर्ष त्यांना ट्रेनिंग थ्रू सपोर्ट देतो. त्याच्यामध्ये इनडोअर ट्रेनिंग्स असतात आणि आउटडोअर ट्रेनिंग्स असतात. इनडोअर ट्रेनिंग्समध्ये आम्ही रोबोट ऑपरेशन्स क्लासरूम ट्रेनिंग्स घेतो आणि इवन वर्क सेफ्टी ॲट वर्क प्लेस आणि हायजीन ॲट वर्क प्लेस ह्या सगळ्याचे ट्रेनिंग देतो. आणि आउटडोअर ट्रेनिंगमध्ये आम्ही ॲट ॲक्च्युअल हँड्स ऑन ट्रेनिंग स्कॅव्हेंजर्सना देतो. जे पूर्वी स्कॅव्हेंजर्स खालती उतरून गाळ काढायचे आता त्यांनाच अपलिफ्ट करून ह्याचे ऑपरेटर्स म्हणून आम्ही लावला. एका मॅनहोलला 30 मिनिटं लागतात, वेरॅज मॅन्युअली एका मॅनहोलला 2 तास तरी लागतात, कारण 1 तास चेंबर उघडून ते 1 तास सगळे गॅसेस बाहेर यायलाच थांबावं लागते. सो आता त्याची गरज नाही आहे कारण मॅन्युअल एंट्री पूर्ण एलिमिनेट झाली आहे. टिल डेट आम्ही पूर्ण इंडियामध्ये 19 स्टेट्समध्ये बँडीकूटला डिप्लॉय केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये 6 सिटीजमध्ये आम्ही त्याला डिप्लॉय केलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून एक आम्ही रॉबर्ट खरेदी केला. तो रॉबर्ट ड्रेनेज साफ करण्याचं काम करतो. तिथे प्रत्यक्ष आणतो नगरपालिकेला हँडओव्हर पण केलं. त्या दृष्टिकोनातून ड्रेनेज साफ करत असताना निश्चितच कामगार आत उतरणं, आत्मे जाणं, काम करणं आणि त्याचा अपघात मृत्यू होणं किंवा गॅस प्रदूषित करणं अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी घडल्या. ते टाळण्यासाठी आम्ही हे रॉबर्टचे एक सिस्टम चालू केलेली आहे. निश्चित त्याचा उपयोग गरजकर या नगरपालिकेच्या सर्व कुपवाड महानगरपालिका लोकांना होईल तर मी अशा व्यक्त करतो. निश्चितच
आता मगाशी आयुक्त साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनी सांगितलं की हे ड्रेनेज तुंबलेलं आहे, जुनं ड्रेनेज आहे, त्यामुळे पाणी पास होत नाही आहे. आपण जिथं उभा आहोत तिथं पाणी जमा होतं. या दृष्टिकोनातून तुमच्या नागरिकांना एक अस्वस्थपणा. मी ऐकताना विनंती करेन की आपला जो 24 फुटचा प्रस्ताव आहे तो डिजेल आपण द्यावा आम्हाला. मी शासनाला तो प्रस्तावित करेन आणि मी प्रयत्न करेन ते पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करेन. त्या दृष्टिकोनातून हा रॉबर्ट काम करत असताना हा पावसाळा हा रॉबर्ट काम करतो आणि हा रॉबर्ट पावसामध्ये किती काम करतो आहे, किती समाधान होतात नागरिक त्यावरती पुढचे रॉबर्ट काय 1-2 लागतील ते रॉबर्ट आपण खरेदी करायचा प्रस्ताव आपण टाकू. ह्या दृष्टिकोनातून निश्चितच हा ड्रेनेज साफसफाई झालं तर निश्चितच लोकांना जो पुरामध्ये किंवा पावसामध्ये जो व्यत्यय होतो, पाणी जमा होतं, घरं अस्वस्थ होतात, सगळे नागरिक अस्वस्थ होतात, त्याच्यापासून दूर करण्यासाठी हा रॉबर्ट निश्चित काम करेल मला आशा वाटते. धन्यवाद.